नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बारामतीमध्ये नगरसेवक जयसिंग देशमुख व बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे यांच्यासहित इतर आरोपींना सावकार प्रकरणी, बेकायदेशीर सावकार प्रकरणी आज अटक करण्यात आलेली आहे। बारामतीत काल प्रीतम शाह लेंगरेकर यांच्या आत्महत्येवरून 9 जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यापैकी 6 जणांना अटक करण्यात आली होती। या 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे। शहरातील व्यापारी प्रीतम लेंगरेकर यांनी आत्महत्येपूर्वी सावकारीच्या जाचाने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली होती। त्यांच्या मुलाने शहर पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 9 जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। यापैकी नगरसेवक जयसिंग देशमुख, बारामती बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे, कुणाल काळे, हनुमंत गवळी, प्रवीण गालिंदे, सुनील आवाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना आज बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। प्रथम न्यायदंडाधिकारी श्री महादेव कोळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र काळे, ॲडव्होकेट डी डी शिंदे, ॲडव्होकेट सचिन वाघ यांनी युक्तिवाद केला। यामध्ये झालेली घटना वेगळी असून यास आरोपी जबाबदार नाहीत, या गुन्ह्याची निश्चिती होत नाही व संशयितांशी काही संबंध नाही, त्यामुळे या संशयितांना अटक करण्याची गरज नव्हती। तसेच पोलीस कोठडीसाठी कोणतीही सबळ कारणे नाहीत, त्यांना पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली। त्यावर सरकारच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीकांत पोंदुकले यांनी युक्तिवाद करताना या गुन्ह्यातील काही कागदपत्रे आरोपींकडून ताब्यात घेऊन तपासायची आहेत, त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। धन्यवाद।